वेचणी करताना बऱ्याचदा काळजी घेतली जात नाही किंवा योग्य प्रकारे वेचणी न झाल्यामुळे कापसामध्ये कवडी कापूस येण्याचं प्रमाण किंवा कमी प्रतीचा हलक्या प्रतीचा कापूस आणि चांगल्या प्रतीचा कापूस एकत्र ठेवल्यामुळे संपूर्ण कापसाला योग्य बाजारभाव मिळत नाही. म्हणून कापूस वेचणी करताना योग्य जर खबरदारी आपण घेतली तर नक्कीच आपल्याला बाजारभाव या कापूस पिकाचा चांगला मिळेल किंवा कापसाला चांगला भाव आपल्याला मिळेल. तर सर्वप्रथम कापूस वेचणी करताना शक्यतोवर सकाळच्या वेळी जर आपण वेचणी केली तर जो कापूस आपण वेचतो त्याला जे वाळलेले पात्यांचं किंवा फुलांचं किंवा पानं जे असतात वाळलेले ते त्याच्याबरोबर चिकटून येत नाही, कारण की सकाळच्या वेळी हवेमध्ये थोडीशी आर्द्रता असते किंवा ओलावा असल्यामुळे हे कापूस या कापसाबरोबर जे इतर पानं किंवा पात्या किंवा फुलांचे वाळलेले अवशेष जे असतात ते त्याला चिकटून येतात आणि अशा प्रकारचं इनर्ट मॅटर जे आहे किंवा ट्रॅश कंटेंट जे आहे ते कापसामध्ये वाढतं आणि त्याच्यामुळे योग्य प्रकारे कापसाला भाव मिळत नाही. म्हणून सकाळच्या वेळी जर वेचणी केली तर अशा प्रकारचं ट्रॅश मटेरियल किंवा वाळलेले पानं पालापाचोळा किंवा पात्या ह्या कापसाबरोबर चिटकून येणार नाही आणि जेणेकरून स्वच्छ कापूस आपल्याला वेचता येईल. त्याचबरोबर कापूस वेचताना कवडी कापूस जर वेगळा वेचला किंवा पिवळा पडलेला कापूस किंवा बोंडाळ्यामुळे खराब झालेला कापूस किंवा रोगामुळे कवडी रोगामुळे खराब झालेला कापूस जर आपण चांगल्या कापसाबरोबर वेचला नाही आणि तो शेवटच्या वेचणीमध्ये जर वेगळा वेचला वेगळा साठवला, तसंच कापसाच्या प्रतवारीनुसार जर आपण कापूस वेचून वेगवेगळा साठवला त्याला योग्य प्रकारे त्याच्यामध्ये ओलावा टिकून राहील यासाठी जर कापूस व्यवस्थित वाळवून आपण तो साठवला तर साठवणुकीमध्ये कापसाचा जो पांढरा रंग असतो तो जसाच्या तसा टिकून राहतो. जर जास्त ओलावा असताना आपण जर कापूस साठवला तर त्याच्यामुळे कापूस पिवळा पडण्याची शक्यता असते. म्हणून अशा प्रकारची खबरदारी जर आपण वेचताना घेतली तर निश्चितच आपल्याला स्वच्छ कापूस वेचता येईल. त्याचबरोबर शेतामध्ये कापसाची वाहतूक करताना शेतांच्या बांधावर जे वेगवेगळ्या प्रकारचं तण असतं त्या तणाचे अवशेष कापसाबरोबर चिटकून येतात आणि त्यामुळेसुद्धा कापूस जो असतो ते खराब होतो, म्हणून तीसुद्धा खबरदारी घेणं आवश्यक आहे. त्याचबरोबर प्लॅस्टिकच्या गोण्या शक्यतोवर कापूस पीक वेचणीसाठी किंवा साठवण्यासाठी न वापरलेल्या बऱ्या, कारण की कापूस वेचणीबरोबर प्लॅस्टिकच्या गोण्यांमध्ये जर तो साठवला किंवा वेचणीच्या वेळी त्याचा जर उपयोग केला तर त्या गोण्यांचे धागे जे असतात प्लॅस्टिकचे धागे त्याच्याबरोबर येऊ शकतात. बऱ्याचदा साठवणुकीमध्ये गुटख्याची पाकिटं किंवा प्लॅस्टिकच्या पिशव्या किंवा अशा प्रकारचं जे इनर्ट मॅटर असतात ते कापसाबरोबर साठवलं जातं आणि अशामुळे कापसाची प्रत खराब होते. त्याचबरोबर कापूस वेचणी करताना जर केस कापसामध्ये वेचणी करणाऱ्यांचे केस जर कापसामध्ये आले तर अशा प्रकारे सुद्धा कापसाची प्रत खराब होते आणि अशा प्रकारचे केस जे आहे ते कापसापासून वेगळं करणं फार किचकट असतं किंवा ते शक्यतोवर कापसापासून केस वेगळे होत नाही. म्हणून केस कापसाबरोबर येणार नाही त्याची जर दक्षता आपण घेतली आणि योग्य प्रकारे कापूस वेचून त्याची प्रतवारीनुसार जर साठवण केली, साधारणपणे एकाच शेतामध्ये आपण दोन दोन चार चार प्रकारचे वेगवेगळे वाण शेतीमध्ये लावतो आणि वेचणी करताना सर्व वाणांची एकत्र वेचणी करतो, त्याऐवजी वेगळ्या प्रतीचा कापूस किंवा वेगवेगळ्या जातींचा किंवा वाणांचा कापूस जो असतो त्याची प्रत वेगळी असते, त्याची धाग्याची लांबी धाग्याची तलमपणा धाग्याची ताकद हे वेगवेगळं असतं. म्हणून प्रतवारीनुसार किंवा वाणानुसार जर आपण वाणांची कापसाची प्रतवारी केली आणि वेगळी साठवणूक केली तर नक्कीच आपल्या कापसाला चांगला बाजारभाव मिळेल किंवा त्याची जी ग्रेड असते त्यानुसार चांगला भाव आपल्याला मिळेल.